विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। सीबीएसई ची एग्जाम कॅन्सल झालेली आहे, बरोबर आहे। मग आपला बोर्ड ची एग्जाम कॅन्सल होणारच आहे, लक्षात घ्या। शिक्षण मंत्र्यांचं पण कालचं तुम्ही जर विधान ऐकलं, त्यांचं पण तेच मत आहे, वर्षाताईंचं म्हणणं पण सेम आहे। या विषयावर आपण बोलणार आहे, 11-12 पण आपण कसं प्लॅनिंग करायचं हे ठरवणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमचे आभार मानायचे आहेत मला। मित्रांनो, मला तुम्हाला सांगायचं आहे काय, बघा, आम्ही क्लास प्लस हे ॲप वापरतोय, ओके, बेस्ट आहे। पूर्ण भारतातले हजारो क्लासेस हे ॲप वापरतात, लक्षात घ्या। मग मला तुमचे आभार का मानायचे आहेत हे मी सांगतो, कारण आपला जो कोर्स आहे, क्रॅश कोर्स जो आहे, पार्ट 1 पार्ट 2 आपण जो लॉन्च केलेला आहे ना, आपली रँक पूर्ण भारतात म्हणजे 8व्या क्रमांकावर आपण आहोत। मला माहिती आहे आज क्रॅश कोर्सचा लास्ट डे ॲडमिशन घ्यायचा, आणि लास्ट डे दिवशी पुन्हा ॲडमिशन होणार आहे, आणि मला फुल खात्री आहे की टॉप 3 पूर्ण देशामध्ये आपला क्रॅश कोर्स असणार आहे। बरं, हे क्लास प्लस हे जे ॲप आहे ना, मला मिळालं कोणाकडून, तर आपलाच एक स्टुडंट आहे, सबस्क्रायबर आहे, क्रॅश कोर्सचा पण तो सबस्क्रायबर आहे, स्टुडंट आहे कुलदीप, त्याचा नंबर मी तो डिस्प्ले करतोय। माझी इच्छा काय बाळांनो, की आपले जे सबस्क्रायबर आहेत ना, बरेचसे ग्रामीण भागातले आहेत, ओके, ग्रामीण भागात त्यांचे क्लासेस कुठले ना कुठेतरी शिक्षक नक्की घेत असतील। तुम्ही तुमच्या शिक्षकांपर्यंत हा नंबर द्या। क्लास प्लस ॲपबद्दल पण मी सांगतो, इतकं बेस्ट आहे, इतकं बेस्ट आहे ना, की ज्या आता जे क्लासेस घेतात ना, त्यांच्या ज्या रिक्वायरमेंट आहेत ना, सगळ्या तिथं पूर्ण होत आहेत। ती अटेंडन्स असू दे, टेस्ट कंडक्ट करायचं असू दे, त्याच्या टेस्टचा परफॉर्मन्स असू दे, कुठलाही पालक येऊ देत ना भेटायला, मुलाचं नाव टाईप केलं की तर सगळा परफॉर्मन्स कळतोय, ओके। आता हे मी का बोलतोय, कारण बरेचसे असे पण आपले सबस्क्रायबर आहेत, असे बरेचसे माझे मित्र पण आहेत की व्हिडिओ माझा बघतात, ते त्यांचे स्वतःचे क्लासेस पण आहेत, लक्षात घ्या। माझे मित्र आहेत त्यात बरेचसे आहेत, लक्षात घ्या, बऱ्याच वेळा तुम्ही खाली कॉमेंटमध्ये पण बघत असाल। माझं एक रिक्वेस्ट तुम्हाला आहे, कुलदीप शिकताना ह्याचं मार्केटिंग पण करतोय, मला एवढा आनंद झाला जेव्हा त्यानं मला ह्या क्लास प्लसबद्दल सांगितलं, ॲप तर आवडलंच। मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, तुम्हाला जमेल तेवढा हा नंबर शेअर करा क्लासेस संचालकांबरोबर, की जेणेकरून क्लाससाठी हे फायद्याचंच ॲप आहे। बरं, आता मेन मुद्दा, तुमचे आभार तर मी मांडेल, लक्षात घ्या, कारण एवढी रँक येईल असं कुणालाच वाटलं नव्हतं। ॲक्च्युली यांच्याकडून पण आम्हाला कॉल आले, ओके, म्हणजे अतिशय कमी वेळेत एवढे ग्रीप, पण मला माहिती होतं विद्यार्थ्यांच्या प्रेमामुळे ते पॉसिबल होणारच होतं। बरं, आता एक कॉमन प्रश्न, की क्रॅश कोर्स फर्स्टला आम्ही नव्हतो, मग 2 घेतल्यामुळे काय फायदा होईल का, फायदा होईल का, तर मी तुम्हाला सांगतो का नाही फायदा होणार, याची कारणं द्या मला, का नाही होणार सांगा बघू। बरं, आता एक लक्षात घ्या, लास्ट इयरच्या मुलांचे अनुभव सांगतो, लॉकडाऊन, एक्झाम सीड जी होईल का नाही अशा अवस्था, पोस्टपॉन सगळं होत चाललंय, अशा वेळेस अभ्यास करण्याचा उत्साहच राहिला नव्हता। मग त्यांना क्रॅश कोर्सचा फायदा काय झाला, एक स्ट्रॅटेजी मिळाली, एक टाइम टेबल मिळालं, डेली टेस्ट व्हायला लागल्या, अभ्यास व्हायला लागला ना, आणि काय डाऊट असेल तर मी आहेच ना। पुन्हा मेन मुद्दा सांगतो, आता आमची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे तुम्हाला सांगतो, की ॲप आहे, पहिला तर आम्ही यूट्यूबवर लिंक पाठवायचो, आणि ती कितीतरी मुलांच्याकडे शेअर व्हायची, काही काही मुलांनी सेपरेट बिझनेस स्टार्ट केले होते की निम्म्या किमतीत कोर्स म्हणून, ठीक आहे, आम्ही काहीच करू शकत नव्हतो, पण आता ॲपमुळं आम्हाला पॉसिबल आहे। पण मेन पॉईंट काय बघा, की महत्त्वाचं शेड्यूल कसं आहे बघा, आमचं रात्री व्हिडिओ तयार झाला की आम्ही अपलोड करतो आहे, म्हणजे पहाटेच तो अपलोड झालेला असतो आहे, तुम्ही 4 वाजता 5 वाजता उठला तरी तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहे। व्हिडिओ सोल्युशन म्हणजे व्हिडिओ जो आम्ही तयार करतो एखाद्या टॉपिकचा म्हणूया आपण, तर त्याच्यात आम्ही सगळे PYQs कव्हर करतो आहे, ऑलमोस्ट सगळे, ओके, म्हणजे एखादा पॉईंट शिकवला की लगेच PYQ। आता तुम्हाला हे बघायचं पण ऑसिलेशनची सिरीज सुरू केली अगदी त्याप्रमाणे, ओके, कारण त्या आता सुरुवातीच्या काही व्हिडिओला मला PYQ अवेलेबल नव्हत्या, बरं का, ते स्कोअर बुस्टर अवेलेबल नव्हतं, पण थोड्या दिवसात ते मिळालं, पुन्हा सगळं चेंज होऊन गेलं, लक्षात घ्या। PYQ वरतीच फोकस आमचा जास्त आहे, आम्ही विनाकारण खूप टफ प्रॉब्लेम घेत नाही, जे CET देते तेच घेतलं पाहिजे ना, विनाकारण अवघड प्रॉब्लेम देऊन कॉन्फिडन्स कशाला लो करायचं आहे, मी या मताचं नाही। आता माझं मत आणखीन काय बघा, PYQs मॅक्सिमम कव्हर झाले व्हिडिओमध्येच, तर DPPमध्ये थोडेसे हायर लेवलचे क्वेश्चन घ्यायचे, थोडेसे जे CET येऊ शकतात असे, मग ते JEE मेन्समधले असतील, NEETमधले असतील, ओके, ते एक मिनिमम 50 प्रश्न, ते असे कमी नाही, 50 पेक्षा जास्तच आम्ही DPPमध्ये घेतोय, 10 ते 1 दरम्यान ते सॉल्व्ह करायचे, 1, 1.25 वाजे तरी काय हरकत नाही, ओके, मग त्यानंतर थोडीशी रेस्ट, 3 ते 9 टेस्टसाठी आम्ही स्लॉट दिला आहे, 6 तासाची टेस्ट नाही आहे बाळांनो, मला सांगा, मग असं शेड्यूल असल्यावर तुम्ही अभ्यास का नाही करणार सांगा बघू, करणार ना, केलाच पाहिजे, आणि तुमच्या जिद्द आहे ना,
मग तुमच्या बरोबर आम्ही आहेच, लक्षात घ्या. ओके, म्हणजे आज लास्ट डे आहे, ॲडमिशन घ्या. अरे लास्ट डे म्हणजे आज नाही घेतलं तर संपलं असं नाही आहे, पण मी काय म्हणतोय, सुरुवात तर व्हायला पाहिजे ना. तुम्ही 5 तारखेला घेतलं, 10 तारखेला घेतलं, आम्ही ॲडमिशन नाही म्हणणार, नाही देणार, पण तो लॉस होतो तो. म्हणून मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, आज ॲडमिशन घ्या. बरं, आम्ही पहिल्या क्रॅश कोर्सला प्लॅनिंग काय केलं होतं की रोज 2 टेस्ट घ्यायच्या, पण मुलांकडून थोडासा प्रतिसाद नव्हता आला का? आम्हाला बोर्डची प्रिपरेशन करायची आहे. आता बोर्ड ऑलमोस्ट होणार नाही आहे. ओके, त्यामुळे माझं क्रॅश कोर्समध्ये प्लॅनिंग काय तुम्हाला सांगतो की पार्ट वनमध्ये आम्ही जे टॉपिक झालेत, आम्ही काय करणार आहे की 3 ते 9 स्लॉट दिलाय, बरोबर आहे, पण 9 आम्ही अजून एक टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे की जे पार्ट 1 मधले टॉपिक असतील त्याचे. ओके, आता त्याचं व्हिडिओ सोल्यूशन आम्ही नाही प्रोव्हाइड करणार, कारण आम्ही त्यातले DPP मधले व्हिडिओ मधले त्यातलेच क्वेश्चन्स घेणार आहे, PYQs घेणार आहे आम्ही, लक्षात घ्या. PYQs ऑलरेडी आम्ही त्यावेळेस सोडून दिलेत, आणि तुम्ही आता जरी पार्ट 1 जरी परचेस केला ना तुम्ही, तरी त्यात तुम्हाला व्हिडिओज 4 ते 5 दिवसात सगळ्या टेस्ट पण आम्ही अपलोड करतोय. किती वेळा पण तुम्ही त्या टेस्ट देऊ शकाल आता स्टोअरवरती, ठीक आहे. आता मेन पॉईंट काय बघा, कोर्सची फीस 1800 आहे. आता पहिल्या महिन्याची आम्ही 1500 घेतली, मग या महिन्याची 1800 आहे का? नाही आहे. CET होईपर्यंत चालणार आहे. मी असा प्रकार का केला, कारण सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे ना एक्झाम काय होणार, आम्हाला माहितीच नव्हतं कधी होणार आहे ते. बरं, आता मेन पॉईंटकडे वळूया आपण. एक्झाम नाहीच होणार बाळांनो, हे तर म्हणतो ना आपण, फिक्स झालं आहे. आता मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय, क्रॅश कोर्सला ॲडमिशन घ्या बाळांनो. हे 2 नंबर मी प्रोव्हाइड केलेत. हा जो नंबर आहे हा माझ्या मुलाचा नंबर आहे. ओके, आणि हा डेडिकेटली फक्त ॲडमिशन घेण्यासाठीच मी माझा एक सहकारी म्हणूया, मित्र आहे म्हणूया, आपण त्याला अपॉइंट केलं म्हणूया आपण. अगदी डिटेलमध्ये याच्यावर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल. ओके, आता मेन पॉईंट काय, मुद्द्याचं बोलूया, प्लॅनिंग कसं करायचं मग. ओके, माझं म्हणणं काय बघा, 11th स्टँडर्ड आणि 12th स्टँडर्ड हे माझं मत सांगतो, बरं का? मी तुमच्यावर कुणावरही लादणार नाही आहे. माझं प्रामाणिक मत आहे की 12th स्टँडर्डच अगोदर व्हायला पाहिजे. अरे 80% आहे त्याचं वेटेज. ओके, आता जर 11th स्टँडर्ड तुम्ही आत्ता स्टार्ट केलं समजा, 12th, मग असं होतं की याच्यात वेळ जातो बाळानो. हां, 8 टॉपिक आहेत, 24 टॉपिक आहेत, किती दिवस लावायला सांगा बघू. 1 महिना घालवणार का त्याला रोज 1 टॉपिक करून? नको. तुम्ही 12th स्टँडर्डचा पोर्शन अगोदर, किंवा आमची स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे क्रॅश कोर्समध्ये माझी स्ट्रॅटेजी आहे की 3 तारखेपासून 12th स्टँडर्डच घेणार आहे मी. लवकरात लवकर 12th स्टँडर्ड फिनिश व्हायला पाहिजे, आणि मग वळायचं कुठं? 11th स्टँडर्डकडं शेवट. आणि बोर्डची एक्झाम होणार नाहीच आहे, ही गॅरंटी आहे, बोललो तुम्ही पण, ठीक आहे. आता मुद्दा काय बघा, आत्ता तुम्ही हे संपवलं तर एक मनावरचा लोड कमी होतो, की रिलीफ मिळतं की बऱ्यापैकी पोर्शन आपला कव्हर झाला आहे. आता होतं काय की 11th स्टँडर्डचे फिजिक्समध्ये 8 टॉपिक आहेत, केमिस्ट्रीमध्ये 8 टॉपिक आहेत, मॅथ्समध्ये 8, एक ॲप्रॉक्सिमेटली कन्सिडर केलं आहे, आणि वेटेज किती आहे रे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये सांगा बघू, 20% वेटेज आहे ना. पण मला म्हणायचं आहे काय माहिती आहे का, 20% म्हणजे 10 प्रश्न येणार आहेत, कारण फिजिक्स 50 मार्काचं आहे, त्याचे 20% म्हणजे 10 प्रश्न म्हणजे एका टॉपिकमधला 1 प्रश्न येणार आहे. काही वेळेस दुर्दैवानं असं होतं बरं का, गेल्या वर्षी बघा तुम्ही काही काही जे झाले ना ऑनलाईन एक्झाम, डिफरन्शियल इक्वेशनचं वेटेज ऑलमोस्ट 5-5 6 क्वेश्चन्स आले होते, जे नव्हतं कधी. मग हे पण असं होऊ शकतं एखादं टॉपिकमधला क्वेश्चन येणार पण नाही आहे. ओके, मग असं असताना सुरुवातीला 12th फिनिश करा, आणि मग 11th कडे वळूया आपण. आणि 24 टॉपिकला 10 दिवस पण पुरेसे ठरतात बरं का बाळानो, सिरियसली. एका दिवशी 2-2 टॉपिक सुद्धा होतात, पण हे होतील का 12th? नाही. मला सांगा, इंटिग्रेशन होईल का एका दिवसात? शक्यच नाही आहे. त्याच्यामुळं माझं म्हणणं आहे, मी तुम्हाला सजेस्ट करतोय की 12th स्टँडर्ड अगोदर फिनिश करूया. ओके, आणि मग 11th स्टँडर्ड. आलं का ध्यानात तुमच्या? आणि काल तुम्हाला मी सांगतो, लक्षात घ्या की कसं होतं, जितक्या लवकर पोर्शन फिनिश करता येईल तेवढा करायचा आपण. आता मी वाट बघतोय काय, की स्टेट गव्हर्नमेंटकडून कधी डिक्लेअर होतंय की बोर्ड कॅन्सल. असं वाटलं ना तुम्हाला? नाही, ते बोर्ड, मी आता परीक्षेबद्दल काय बोलणार नाही, स्टेट गव्हर्नमेंटकडून मी वाट बघतोय CET बद्दल काहीतरी बोला आता. हां, काहीतरी बोला ना, काहीतरी बोला. मुलं वाट बघतायत की काय सांगताय तुम्ही, कॅन्सल होणार नाही आम्हाला माहितीच आहे. कॅन्सल केल्यावर सगळंच कॅन्सल होईल, कशावर ॲडमिशन द्यायचं असा प्रश्न निर्माण होईल. कॅन्सल होणार नाही आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही सांगा ना की CET होणार केव्हा. मग आपण असं कन्सिडर करून चालूया की आज 2 जून आहे ना. ओके, बरोबर आहे. निदान या आठवड्यात जरी डिक्लेअर झालं की फॉर्म म्हणजे रिलीज केले त्यांनी भरण्यासाठी, पण मी सांगतो तुम्हाला, आम्ही साताऱ्यात राहतो, लक्षात घ्या. साताऱ्याची अवस्था अशी आहे म्हणूया आपण, की 8 जूनपर्यंत सगळं बंद आहे.
मग मला सांगा, 8 जूनपर्यंत सगळं बंद असेल तर हे डिक्लेअर होणं कठीण वाटतंय बरं का. मग 15 जून जर आपण कन्सिडर केलं फॉर्म तर 15 जुलै 15 ऑगस्टपासून एक्झाम, म्हणजे ऑगस्ट पकडूनच आला मिनिमम. हां मग आपल्याला काय झालं तर जुलैच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पोर्शन फिनिश करायचं बाळानं, हे लक्षात ठेवा. 11-12 सगळं आणि त्याच्यानंतर निदान 1 महिना तरी मॉक टेस्टसाठी मिळायला पाहिजे, फुल लेंथ मॉक टेस्ट. आणि तिथं खरा कस लागतो, तिथं प्रॉपर रिव्हिजन पाहिजे, त्यावेळेस प्रॉपर टेस्ट दिले पाहिजेत आणि तिथं कळेल आपल्याला की आपण कुठं पोहोचतोय. ओके आणि मी तुम्हाला सांगू का की हजारो मुलं तर क्रॅश कोर्सला जॉईन असल्यामुळं ओके एक कॉम्पिटिशन निर्माण होते. आता सांगतो तुम्हाला, काल एका मुलाचा कॉल आला होता, मी तुम्हाला सांगू का की कुठलाही प्लॅटफॉर्म असू दे बरं का, लक्षात घ्या. आता तुमच्या कॉलेजच्या टेस्ट झाल्या असतील, ओके वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरचे तुम्ही टेस्ट देत असाल, तर तुम्ही बघाल की काही मुलं टॉप करतात बळानो, टॉप करतात पण चिटिंग करून करतात बळानो, वाईट वाटतं कधी कधी, लक्षात घ्या. मला एक काल मुलगा विचारत होता की सर मी एवढा अभ्यास केला, हे केलं ते केलं, मी म्हटलं त्याला दुर्लक्ष कर, स्वतःवर फोकस कर, स्वतःकडं बघ. मी तुम्हाला सांगू का, तरुण मुलांना मला हेच सांगायचं आहे, तरुण मुलांना मला हे सांगायचं आहे की तुम्ही नका बघू बाहेर, बाहेरचं जग खूप म्हणजे काय म्हणूया आपण आवडणार नाही असंच आहे लक्षात, म्हणजे बाहेरचं म्हणजे खूप मी सगळं बोलत नाही लक्षात घ्या, नाहीतरी आता असं होईल की अर्धा तास पण मी बोलत बसेन, नाही बोलायचं मला या विषयावर. आपण फक्त आपल्याकडे बघूया, आपण प्रामाणिक राहूया. आणि मी तुम्हाला अगदी सांगू का, जो प्रामाणिक आहे ना त्याला यश मिळतंच बळांनो. आणि यश म्हणजे काय, पैसा म्हणजे यश आहे का सांगा बघू, किंवा हे असं यश आहे का, नाही. यश म्हणजे आनंदी जीवन, लक्षात घ्या. जो प्रामाणिक आहे तो आनंदी जीवन जगतो हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही असल्या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. दिसतंय मला, जाणवत आहे नको ती मुलं टॉप करतायत, लक्षात घ्या. काही ठिकाणी मी नको ती असं म्हणत नाही, चिटिंग करते म्हणून मला ते आवडत नाही म्हणून म्हणलं, त्यामुळे अशा गोष्टीवर आपण दुर्लक्ष करणार आहे. बरं, आता नंबर्स तुम्हाला दिलेत, दिवसभर मी अपेक्षा करतो जास्तीत जास्त अजून ॲडमिशन्स व्हायला पाहिजेत. ओके आणि कुलदीप, मी पुन्हा कुलदीपचं एकदा कौतुकच करतो आहे, कारण इतक्या कमी वयात जबाबदारी घेत आहेत मुलं, ओके, आणि प्रोफेशनली अगदी मार्केटिंग करत आहेत एखाद्या प्रॉडक्टचं. मी तुम्हाला सांगू का, पुढे जाऊन नक्कीच ही मुलं यशस्वी होणार आहेत. मी म्हणतो आहे सगळ्यांनीच असे प्रयत्न केले पाहिजे. ठीक आहे मग, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.